दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत शेतकरी शंकर चायरे यांची मुलगी जयश्रीनं ही तक्रार दाखल केली आहे. तसंच मोदींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. बोंड अळीची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे निराश होऊन शंकर चायरे ह्या शेतकऱ्यानं काल आत्महत्या केली होती आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चायरेंनी मोदी जबाबदार असल्याचं नमूद केलं होतं. आता या प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधलाय. सामान्य माणसानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारावर पोलीस गुन्हा दाखल करतात, तर मग हे प्रकरण वेगळं कसं असू शकतं असा प्रश्न माजी खासदार आणि काँग्रेस उपाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पटोले यांनी केली आहे. शंकरनं तर खरं तर चार पानी पत्र लिहिलं सोसायटी नोटमध्ये आणि नरेंद्र मोदीमुळे मी आत्महत्या करतो आहे अशा पद्धतीचा उल्लेख केला. आपला कायदा असा आहे की सोसायटी नोटमध्ये ज्याचं नाव असेल त्याच्या नावाने गुन्हा दाखल केलाच पाहिजे. नरेंद्र मोदींवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला नाही. दबावतंत्राचा वापर, सत्तेचा दुरुपयोग करून समजा प्रशासनाला गुन्हा दाखल करायला विरोध केला गेला तर आम्ही त्या ठिकाणी कायद्याचा आधार घेऊन नरेंद्र मोदीवर ज्या शेतकऱ्यांच्या मुलीने जो गुन्हा दाखल करण्याचा रिपोर्ट दायर केलेली आहे तो गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अशी भूमिका आम्ही घेऊ. आणि नाही सरकार ऐकलं तर जनतेच्या दरबारात जाऊन जनआंदोलन करून या सरकारचं जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका आमची राहणार. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.